तर विद्यार्थ्यांनो, हा जो सुपर क्लास आहे रोजच्या सुपर क्लासपेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. कारण का? तर या सुपर क्लासमध्ये आपल्यासमोर जेवढेही क्वेश्चन्स येणारे आहेत ते फक्त आणि फक्त जिल्हा न्यायालयावरच आधारित असणारे आहेत, आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच पाहायचं आहे. तसेच आपल्यासाठी मी जे आहे 440 पेजेसचे PDF विद्यार्थ्यांनो बनवलेले आहे. हे PDF जे आहे आपल्याला फक्त आणि फक्त 149 म्हणजेच 149 मी देत आहे. आणि याच PDFला जे की 440 पेजेसचे आहे याला बनवण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. विचार करा की 3 महिन्याचा जो डेटा आहे जो आपल्याला फक्त आणि फक्त 149 मिळत आहे. घेण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. केल्याच्या नंतर आपल्याला QR कोड दिला जाईल आणि त्यावर 149 पेमेंट झाले की लगेच ते PDF दिले जाईल आपल्या सर्वांना ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्या. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे की जिल्हा न्यायाधीशाला जो आहे बडतर्फ कोण करते किंवा कोण करू शकते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2, म्हणजेच राज्यपाल जो आहे जिल्हा न्यायाधीशाला बडतर्फ करू शकतो. पण याला एक अट आहे, ती काय आहे की उच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली हवी पाहिजे, तेव्हाच बडतर्फ करू शकतात राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाला. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांनो असा आहे की जिल्हा न्यायालयाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे. जेही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय असते त्यास काय म्हटले जात असते ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. जिल्हा न्यायाधीशाला जे आहे जिल्हा न्यायाधीशच असे जिल्हा न्यायालयच म्हटले जात असते. तसेच याच जिल्हा न्यायालयामध्ये काय असते की दिवाणी न्यायालय एक असते जिल्हा न्यायालयामध्येच. त्याचे आपल्याला डिटेल्स समोर मिळणारच आहे, त्या कारणास्तव इथेच नाही सांगली जाणार आहे. घेऊया पुढचा प्रश्न. जिल्हा न्यायालयाचे किती व कोणते विभाग पडतात ते आपल्याला विचारलेलं आहे. आता जे जिल्हा न्यायालय असते त्याचे किती विभाग व कोणकोणते असतात ते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या की ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. आणि 4 म्हणजेच वरीलपैकी सर्वच, म्हणजे भूस्वराज तसेच दिवाणी तसेच फौजदारी हे सर्व जे आहे विद्यार्थ्यांनो जिल्हा न्यायालयातील एक जिल्हा न्यायालयाचेच भाग आहेत. आणि यामध्ये कोणते खटले चालवले जात असतात, यामध्ये कोणते चालवले जात असतात, तसेच यामध्ये कोणते देखील चालवले जात असतात, तर हे सर्व माहिती विद्यार्थ्यांनो आपल्याला सुपर क्लासमध्ये आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये मिळणारच आहे. त्या कारणास्तव थोडासा वेट केला जाईल आपला, करावा लागणार आहे आपल्याला. तर या ठिकाणी प्रश्न पाहून घ्या, असंच राहू देईल या ठिकाणी. प्रश्न असा आहे की जिल्हा न्यायालयातील दिवाणी न्यायालयामध्ये जे आहे कोणत्या प्रकारचे खटले चालवले जात असतात. 3 प्रकार असतात जिल्हा न्यायालयातील न्यायालयामध्ये. तर त्यापैकी हे एक दिवाणी न्यायालय असते आणि या न्यायालयामध्ये कोणत्या प्रकारचे खटले चालवली जात असतात ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी उत्तर पाहूया आपण काय येईल ते. या ठिकाणी पाहून घ्या की विद्यार्थ्यांनो दिवाणी न्यायालयामध्ये जे आहे आपल्यासमोर या ठिकाणी की संपत्तीविषयी जे खटले आहेत विद्यार्थ्यांनो तो जिल्हा न्यायालयाच्या दिवाणी न्यायालयामध्ये चालवले जात असतात ते लक्षात घ्यायचं आहे. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे पाहूया. जिल्हा न्यायाधीश कोणाचे नियंत्रण, जिल्हा न्यायाधीशावर कोणाचे नियंत्रण असते ते आपल्याला विचारलेलं आहे. जो जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायाधीश असतो त्यावर कोणाचे नियंत्रण असते ते विचारलेलं आहे. आता या ठिकाणी पाहून घ्या कोणाचे नियंत्रण असते. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. जिल्हा न्यायाधीशावर राज्यपाल यांचे नजीकचे नियंत्रण असते, तसेच उच्च न्यायालयाचे देखील असते. कारण जिल्हा न्यायाधीशाची सारी सगळी जीही राज्यघटनेमध्ये दाखवण्यात आलेले आहे असं सांगण्यात आलेलं आहे की जिल्हा न्यायालयावर न्यायाधीशावर जे आहे उच्च न्यायालयाचं जे आहे सर्व नियंत्रण ठेवेल. यांच्यानुसार जो आहे यांचा कारभार चालला जात असतो. घेऊया पुढचा प्रश्न. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतात ते विचारलेलं आहे. आता या ठिकाणी उच्च न्यायालय आपले विचारलेलं आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात ते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. राष्ट्रपती जे आहेत उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करत असतात. घेऊया पुढचा प्रश्न. जिल्हा न्यायाधीशाला कोणाच्या शिफारसीवरून निवडता येते ते आपल्याला विचारलेलं आहे. जिल्हा न्यायाधीशाला कोणाच्या शिफारसीवरून निवडले जाते ते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी किती ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. उच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार जे आहे जिल्हा न्यायाधीशाला कोण निवडते, तर राज्यपाल हे निवडत असतात.
घेऊया पुढचा प्रश्न. जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी वयाची पात्रता काय असते ते विचारलेलं आहे. आता वय किती लागते जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी ते विचारलेलं आहे. आणि एक सांगू इच्छितो की याची जी वयाची पात्रता आहे घटनेमध्ये नमूद नाही, परंतु उच्च न्यायालयाने एक ग्रहित धरलेली आहे की कमीत कमी जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी जे विद्यार्थ्यांना पाहिजे असते 35 वर्षे पूर्ण झालेले हवे असते त्या व्यक्तीचे. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, जिल्हा न्यायाधीशाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे. आता या ठिकाणी जो जिल्हा न्यायाधीश असतो त्यास काय म्हटले जाते. जिल्हा न्यायाधीश तर म्हटले जाते, परंतु इतर कोणत्या नावाने ओळखले जाते हे देखील आपल्याला माहीत पाहिजे. तर ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे, सत्र न्यायाधीश असे देखील जिल्हा न्यायाधीशाला म्हटले जात असते किंवा या नावाने ओळखले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न काय राहील ते आपल्यासमोर. भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे विचारलेलं आहे. जे की सर्वात छोटे उच्च न्यायालय आहे ते कोणते आहे. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे. गंगटोक येथील जे उच्च न्यायालय आहे भारतातील सर्वात छोटे असलेले एक उच्च न्यायालय आहे. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल ते. कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वात मोठे आहे ते विचारलेलं आहे. उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र जे की इतर सर्वांपेक्षा सर्वात जास्त आहे विचारलेलं आहे. उच्च न्यायालय असे कोणत्या ठिकाणचे आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे आपल्यासमोर की गुवाहाटी उच्च न्यायालयाचे जे क्षेत्र आहे ते सर्वात जास्त पाहावयास मिळते. तसेच या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न आपण घेऊया की काय येणार आहे. जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी किती वर्षे वकिलीचा अनुभव हवा असतो ते विचारलेलं आहे. आता जिल्हा न्यायाधीश तर व्हावे लागते आणि होण्यासाठी किती वर्षे वकिली केलेली हवी असते ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. 2 म्हणजेच कमीत कमी 7 वर्षे जे आहे त्या व्यक्तीने जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी वकिली केलेली हवी असते किंवा पाहिजे असते. घेऊया पुढचा प्रश्न. जिल्हा न्यायाधीशातील फौजदारी न्यायालयात कोणते खटले चालवले जातात ते आपल्याला विचारलेलं आहे. आता जिल्हा न्यायालयातील दुसरा प्रकार जो असतो तो असतो फौजदारी न्यायालयाचा. आणि याच न्यायालयामध्ये कोणते खटले चालवले जात असतात ते विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. 3 कोणतं या ठिकाणी ऑप्शन्स आहे पाहून घ्या की फौजदारी जे न्यायालय असते त्यामध्ये कोणते गुन्हे खटले चालवले जात असतात. तर गुन्ह्यासंबंधी जेवढेही खटले असतात ते आपल्यासमोर फौजदारी या न्यायालयामध्ये चालवण्यात येत असतात, लक्षात ठेवायचं आहे. घेऊया पुढचा प्रश्न. जिल्हा न्यायाधीश फौजदारी खटल्यांची जेव्हा हाताळतात तेव्हा त्यांना काय म्हटले जात असते. आता या ठिकाणी जेव्हाही जिल्हा न्यायाधीश फौजदारी खटल्याची सुनावणी करतो किंवा त्यांना हाताळतो त्यावेळेस त्यांना काय म्हटले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. जे फौजदारी खटले हाताळतात त्यावेळेस जिल्हा न्यायाधीशाला. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. म्हणजेच जेव्हाही फौजदारी या खटल्यांची हाताळणी जिल्हा न्यायाधीश करतो त्यास काय म्हटले जात असते. तर या ठिकाणी पाहून घ्या की कुटुंब न्यायाधीश असे किंवा सत्र न्यायाधीश असे त्यांना देखील त्या ठिकाणी म्हटले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते. जिल्हा न्यायाधीशाच्या निर्णयाविरुद्ध अपील कोणत्या ठिकाणी करता येते ते आपल्याला विचारलेलं आहे. आता जिल्हा न्यायालयाने जे निर्णय दिलेला आहे त्याविषयी कोणाला संकोच असेल तर तो कोठे अपील करू शकतो ते विचारलेलं आहे. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. उच्च न्यायालय मध्ये जे आहे जिल्हा न्यायाधीशाच्या निर्णयाविरुद्ध आपल्याला कोणालाही अपील करता येत असते. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्या भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे विद्यार्थ्यांनो या सर्वोच्च न्यायालयातील सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. धनंजय चंद्रचूड यांनी जे आहे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश सध्याचे व्यक्ती आहेत. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल ते. तर भारताच्या राष्ट्रपतींना पद तसेच गोपनीयतेची शपथ कोण देते आपल्याला विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत राष्ट्रपती यांना पद तसेच गोपनीयतेची शपथ कोण देत असते. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे 3 म्हणजेच जे आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे असतात ते राष्ट्रपती यांना पद तसेच गोपनीयतेची शपथ देत असतात. पाहूया पुढचा प्रश्न.
जिल्हा न्यायालयातील सर्वात खालच्या स्तराचे न्यायालय कोणते असते? आता या ठिकाणी काय आपल्याला विचारलेलं आहे, जिल्हा न्यायालयात जे न्यायालयाचे तीन प्रकार असतात त्यातील सर्वात खालचा प्रकार कोणता असतो ते विचारलेलं आहे, सर्वात खालचे न्यायालय जिल्हा न्यायालयातील. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी पाहून घ्या की ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. भूस्वराज हे जे न्यायालय असते ते जिल्हा न्यायालयातील तीन जे भाग असतात त्यापैकी सर्वात खालच्या स्तराचे न्यायालय मानले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. सर्वात जास्त महिला न्यायाधीश असणारे उच्च न्यायालय कोणते आहे? देशातील जेवढे हे उच्च न्यायालय आहेत त्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या उच्च न्यायालयामध्ये महिला न्यायाधीश कार्यरत आहेत ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. आणि या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहणार आहे. मद्रास उच्च न्यायालयामध्ये सर्वात जास्त महिला न्यायाधीश कार्यरत आहेत. आता या ठिकाणी आकडा किती आहे, मद्रास उच्च न्यायालयामध्ये सध्या जे आहे 58 जे न्यायाधीश आहेत ते कार्यरत आहेत. यापैकी विद्यार्थ्यांनो 13 न्यायालय जे आहे न्यायाधीश आहेत ते महिला न्यायाधीश आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यापैकी जे पुरुषांची संख्या आहे न्यायाधीशांची ती आहे 45 एवढी. तर हा डेटा लक्षात घ्या. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल ते. जिल्हा न्यायालयामध्ये कोणते विभाग असतात ते आपल्याला विचारलेलं आहे. आता हा सोपा प्रश्न आपल्याला होणार आहे कारण आपण यांचे उत्तर पूर्वीच पाहिलेले आहेत. तर ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर काय राहील योग्य, वरीलपैकी सर्वच म्हणजे जिल्हा न्यायालयामधील विभाग म्हणजेच हे नक्कल विभाग असतो, वित्त विभाग असतो, तसेच प्रबंधक विभाग, हे तिन्ही विभाग जिल्हा न्यायालयामध्ये पडत असतात किंवा असतात. घेऊया पुढचा प्रश्न. कोणत्या न्यायालयात एकूण 34 न्यायाधीश असतात ते विचारलेलं आहे. असे कोणते न्यायाधीश आहे ज्यामध्ये एकूण न्यायाधीशांची संख्या जी आहे 34 एवढी असते. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 1 योग्य आहे. भारताचे जे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनो, या न्यायालयामध्ये जे आहे 34 एवढी न्यायाधीशांची संख्या असते ते लक्षात घ्यायचं आहे. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते. तर या ठिकाणी सरन्यायाधीश कोणाला शपथ देतात ते विचारलेलं आहे. आता जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात ते कोणाला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शपथ देत असतात ते विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. भारताचे राष्ट्रपती यांना जे आहे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे शपथ देण्याचे कार्य पार पाडत असतात. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल ते. आणि पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आताच मी उत्तर दिलेलं आहे, सर्वांना येणारच आहे, परंतु पाहूया उत्तर काय राहील. सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे, तर ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय आपल्या दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. घेऊया पुढचा प्रश्न. कोणत्या उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तब्बल 4 राज्ये येतात ते आपल्याला विचारलेलं आहे. आता जे सर्वात मोठे उच्च न्यायालय आहे ते कोणते आहे ते आपण पाहिलेलेच आहे, पण त्याच्या उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली किती राज्य येतात ते, तब्बल 4 राज्य येतात ते कोणतं न्यायालय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी किती आहे, ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तब्बल एकूण 4 राज्य येत असतात. आणि ते 4 राज्य कोणते असतात, तर या ठिकाणी पाहून घ्या की एक आहे आसाम, दुसरं आहे अरुणाचल प्रदेश, आणि तिसरं आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी नागालँड, तसेच आणि चौथे आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मिझोरम. म्हणजे 4 राज्य येतात, नागालँड, मिझोरम, आसाम आणि अरुणाचल प्रदेश, हे 4 राज्य जे आहे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली येत असतात. आणि हे सर्वात जास्त अधिकारक्षेत्र असलेले भारतातील उच्च न्यायालय ठरलेले आहे. भारतातील पहिले बाल न्यायालय कुठे स्थापन झालेले आहे ते विचारलेलं आहे. सर्वात पहिले या ठिकाणी फक्त आणि फक्त बाल न्यायालय आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 योग्य आहे. दिल्ली हे जे ठिकाण आहे या ठिकाणी भारतातील सर्वात पहिले बाल न्यायालय हे स्थापन करण्यात आलेले आहे किंवा झाले आहे. घेऊया पुढचा प्रश्न. तर कोणत्या जिल्ह्यात जिल्हा न्यायालय नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जिल्हा न्यायालय कोणत्या न्यायालयामध्ये उपस्थित नाही ते विचारलेलं आहे. तर याचं ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. म्हणजेच नाही म्हणजे काय आहे,
की या पर्यायामध्ये जेवढी ही दाखवलेली आहे, नांदेड दाखवलेलं आहे, तसेच ठाणे दाखवलेली आहे, जालना दाखवलेली आहे, तर या सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय उपस्थित आहे हा एक प्रश्न आहे. म्हणजे जे सर्व असलेलेच पर्याय आहेत जिल्हा न्यायाधीश जिल्हा न्यायालय. घेऊया पुढचा प्रश्न. जिल्हा न्यायाधीशाची पदोन्नती कोण करते ते विचारलेलं आहे. आता पदोन्नतीचा जर आपल्याला अर्थ तसं तर माहितीच आहे सर्वांना, पण नसेल कदाचित तर सांगू इच्छितो की पदोन्नती म्हणजे काय, की त्यांना जे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये की प्रमोशन जे आहे ते कोण देत असते ते आपल्याला विचारलेलं आहे प्रमोशन. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य आहे. जो राज्यपाल व्यक्ती असतो तो काय करत असतो या ठिकाणी, उच्च न्यायालयाच्या न्यायालयाला विचार विनिमय करून जो आहे जिल्हा न्यायाधीशाची पदोन्नती देत असतो किंवा करत असतो. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते. प्रश्न असा आहे, जिल्हा न्यायाधीशाला शपथ कोण देतात ते आपल्याला विचारलेलं आहे. जिल्हा न्यायाधीशाला जे आपण शपथ देतात ते कोण देतात, म्हणजे कोण देऊ शकतो किंवा कोण दिले जाते, राज्यघटनेमध्ये असे सांगितलेले आहे, म्हणजे नमूद नाही केलेले आहे. आणि त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. वरील नाही, राज्यघटनेमध्ये नमूद केलेले नाही की यांना शपथ कोण देते जिल्हा न्यायाधीशाला, आणि त्या कारणास्तव हे आपल्याला कन्फर्म सांगता येत नसते की कोण देऊ शकते किंवा प्रत्येक ठिकाणी कोण देत असते. घेऊया पुढचा प्रश्न. जिल्हा न्यायाधीशाची निवड कोण करतात ते आपल्याला विचारलेलं आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तर सर्वांनाच आलेलंच आहे, निवड कोण करतात जिल्हा न्यायाधीशाची. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. राज्यपाल जे आहे जिल्हा न्यायाधीशाची निवड करत असतात उच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार. तर घेऊया पुढचा प्रश्न. जिल्हा न्यायालयात मुख्य न्यायाधीश किती असतात ते विचारलेलं आहे. आपल्या जे जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश आहेत त्यामध्ये मुख्य न्यायाधीश किती असतात, इतर नाही फक्त मुख्य विचारलेलं आहे. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी, की मुख्य किती, फक्त आणि फक्त एक जिल्हा न्यायाधीशामध्ये न्यायाधीश असतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ पडतात, तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 या ठिकाणी योग्य आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण 3 खंडपीठ पडत असतात, सर्वांना माहीतच असेल आणि नसेल तर आज आपल्याला कळालेले आहे. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे. आपल्याला या सुपर क्लासमधील काय कोणती गोष्ट नाही आवडत आहे ते कॉमेंट करा, आणि सर्व काही आवडत असेल तर लाईक पण जरूर करा, आणि कॉमेंट जरी करू शकता तर करून घ्या. तसेच आपल्यासाठी सुरुवातीला जे सांगितले 440 पेजेसची PDF मी तयार केलेली आहे, जे की आपल्याला फक्त आणि फक्त 149 म्हणजेच 49 मिळणार आहे. त्या PDFला बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनो किती 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे, आणि ही PDF फक्त 149 मिळत आहे. घेण्यासाठी काय करायचं आहे, स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. केल्याच्या नंतर QR कोड दिला जाईल, आणि जशीही आपण पेमेंट करसाल आपल्याला ती जी PDF आहे 440 पेजेसचे ईमेलवर लगेच दिली जाईल. तर ही सुपर क्लास सर्वांना आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.